एमएससी पार्ट टू पेपर टू सिंथेटिक ऑर्गेनिक केमिस्ट्री वन यूनिट थ्री इज अ इनामाइन हैलाइड्स एंड अल्फा सीएच फंक्शनलाइजेशन. ओके, इन दैट द लास्ट पॉइंट इज अल्फा सीएच फंक्शनलाइजेशन. द नेम रिएक्शन इज सीफर्ट गिलबर्ट होमोलोगेशन. आता अपन एक त्याच्यामध्ये नेम रिएक्शन है ती बघणार आहोत. देन वॉट इज सीफर्ट गिलबर्ट होमोलोगेशन. द सीफर्ट गिलबर्ट होमोलोगेशन इज अ केमिकल रिएक्शन ऑफ एन अरिल कीटोन और अल्डिहाइड विथ अ डायमिथाइल ऑल्सो डायअझोमिथाइल फॉस्फोनेट ओके एंड पोटॅशियम टेट्राब्यूटॉक्साइड टू गिव द सबस्टिट्यूट अल्काइन्स. आता ह्यामध्ये आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार आहे, अल्काइन्स. ओके, अल्काइन म्हणजे ट्रिपल बॉन्डेड प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे. द डायमिथाइल डायअझोमिथाइल फॉस्फोनेट इज ऑफ्टन इज कॉल्ड सेफर्ट गिलबर्ट रिएजंट. ओके, आता ह्यामध्ये एक रिएजंट सुद्धा आहे, तोच कुठला आहे, द सेफर्ट गिलबर्ट रिएजंट. दिस रिएक्शन इज कॉल्ड अ होमोलोगेशन बिकॉज द प्रोडक्ट हॅज एक्झॅक्टली वन ॲडिशनल कार्बन मोर दॅन द स्टार्टिंग मटेरियल. ओके, आता याच्यामध्ये काय होतं, होमोलोगेशन म्हणजे काय होणार आहे, यामध्ये याच्यामध्ये एक वन ॲडिशनल कार्बन आहे तो ॲड होणार आहे स्टार्टिंग मटेरियलपेक्षा. म्हणजे स्टार्टिंग मटेरियलमध्ये जर दोन कार्बन असतील त्याच्यामध्ये एक ॲड होतो म्हणजे तीन झाले असं, म्हणून त्याला होमोलोगेशन म्हटलं आहे. ओके, आता ही केमिकल रिएक्शन कशाकशामध्ये होणार आहे, फर्स्टली इज अ अरिल कीटोन, देन सेकंड इज अ डायमिथाइल फॉस्फोनेट अँड पोटॅशियम टेट्राब्युटॉक्साइड, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे, ॲज अ प्रोडक्ट इज अ अल्काइन. होमोलोगेशन बिकॉज द प्रोडक्ट हॅज एक्झॅक्टली वन ॲडिशनल कार्बन मोर दॅन द स्टार्टिंग मटेरियल. स्टार्टिंग मटेरियलपेक्षा अजून एक कार्बन यामध्ये ॲड होणार आहे म्हणून होमोलोगेशन. ओके, आता आपण रिॲक्शन बघू. पहिलं काय सांगितलं त्यांनी, अरिल कीटोन. कीटोन आहे एअर ॲरोमॅटिक, ए आर म्हणजे काय, ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक तिथे कीटोन आहे. सेकंड काय आहे, थर्ड आपल्याला काय प्रोडक्ट मिळाला आहे, अल्काइन. अल्काइन म्हणजे हा ट्रिपल बॉन्ड, म्हणजे ट्रिपल बॉन्डेड आपल्याला इथे प्रोडक्ट मिळणार आहे. ओके, आता ह्यामध्ये बघितलं तर फर्स्टमध्ये होमोलोगेशन म्हटलं आहे आपण, फर्स्टमध्ये काय आहे, ॲरोमॅटिकचा कार्बन आणि कीटोनचा कार्बन म्हणजे दोन झाले. पण आता ह्या थर्डमध्ये बघितलं तर ॲरोमॅटिकचा एक, इथे ट्रिपल बॉन्डेड आहेत, त्याच्या आरच्या साईडला एक कार्बन आणि ए आरच्या साईडला एक कार्बन, म्हणजे इथे किती झाले, तीन कार्बन, एक वन ॲडिशन कार्बनची इथे झालेली आहे. ओके, अँड सेकंड, सेकंड जो आहे तो काय आहे, रिएजंट. व्हॉट इज द नेम ऑफ दिस रिएजंट, द सेफर्ट गिलबर्ट रिएजंट. ओके, डायमिथाइल डायझोमिथाइल फॉस्फोनेट. डायमिथाइल डायझोमिथाइल फॉस्फोनेट हा सेफर्ट गिलबर्ट रिएजंट म्हणून यामध्ये यूज केला आहे. ओके, रिॲक्शन कळली. ह्यामध्ये काय, फर्स्टली ॲरोमॅटिक कीटोन घेतला आहे, रिएजंट घेतलेला आहे, ब्युटॉक्साइड घेतलेला आहे ॲज अ बेस म्हणून, आणि लास्टला प्रोडक्ट आपल्याला काय होणार आहे, थर्ड जो त्यांनी दाखवलेला आहे तो अल्काइन फॉर्मेशन इथे होणार आहे, एक ॲड कार्बन त्यामध्ये होणार आहे. आता याच्यामध्ये दोन कार्बन आहेत तर एक तिसरा कार्बन इथे ॲड झाला म्हणून त्याला होमोलोगेशन म्हटले. ओके, आता रिॲक्शन मेकॅनिझम बघू. द डिप्रोटोनेशन ऑफ सेफर्ट गिलबर्ट रिएजंट ए गिव्ज एन एनायन बी विच रिएक्ट विथ द कीटोन टू फॉर्म द ऑक्सीफॉस्फोटेन. पहिला काय होणार आहे, ऑक्झाफॉस्फोटेन फॉर्मेशन होणार, डी इज अ इलिमिनेशन ऑफ द डायमिथाइल फॉस्फेट ई गिव्ज द विनाइल डायझो इंटरमिडिएट एफ ए एन एफ ई. आता पुढे आपण रिएक्शन मेकॅनिझम तसं बघणार आहे, ही त्याची थेरी आहे. पहिल्यांदा काय सांगितलं, डिप्रोटोनेशन ऑफ अ सेफर्ट गिलबर्ट रिएजंट जो आहे त्याचं काय होणार, पहिलं डिप्रोटोनेशन होणार, गिव्ज एनायन बी, त्याच्यामध्ये आपल्याला एनायन बी जो तिथे दिलेला आहे तो मिळणार, विच रिॲक्ट विथ द कीटोन, तो कोणाबरोबर, कीटोनबरोबर रिॲक्ट होणार टू फॉर्म द ऑक्झाफॉस्फोनेट, ऑक्झाफॉस्फोटेन. ओके, डी हा फॉर्मेशन होणार. देन इलिमिनेशन ऑफ डायमिथाइल फॉस्फेट गी, त्यामध्ये ई गिव्ज द विनाइल डायझो इंटरमिडिएट इज एफ ए एन एफ बी. द जनरेशन ऑफ अ नायट्रोजन गॅस गिव्ज विनाइल कार्बिन जी विच वाया वन टू मायग्रेशन फ्रॉम द डिझायर्ड अल्काइन एच. आता मग त्याचं डायरेक्ट मेकॅनिझमच बघू. फर्स्टली काय आहे, रिएजंट ए जो सांगितला होता, रिएजंट तो आहे
ओके तर काय करणार प्रोटोनेशन डीप्रोटोनेशन म्हणजे हायड्रोजन तिथून काढून घेतला तो अटॅक कोणावर करणार कीटोनवरती ओके देन फॉर्मेशन ऑफ सी सी फॉर्मेशन झालं सीचं नाव काय तिथे सांगितलं आहे नथिंग सीचं नाव नाही त्याच्यानंतर डायरेक्ट काय ओ मायनसचा अटॅक फॉस्फरस पुरवणं इथे काय झालं ऑक्झाफॉस्फोटेन फॉर्मेशन झालं डी जो आहे ऑक्झाफॉस्फोटेन ओके देन इन द नेक्स्ट स्टेप इलिमिनेशन होते रिएजंटचं रिअरेंजमेंट होऊन त्याच्यामध्ये इलिमिनेशन होणार डायमिथाईल फॉस्फेट डायमिथाईल फॉस्फेट जो ई जो दाखवला आहे ई तो डायमिथाईल फॉस्फेट आहे ओके त्याचं इलिमिनेशन होणार एफ ए एफ बी इज अ इंटरमिडिएट इथे मिळतो देन नेक्स्टला कार्बिन फॉर्मेशन एन टू हा स्टेबल मॉलिक्युल असल्यामुळे तिथून तो लिव होतो आणि जी हा स्टेबल जी हा कार्बिन इंटरमिडिएट मिळतो आणि देन लास्टला रिअरेंजमेंट होऊन आपल्याला एच अल्काइन प्रोडक्ट मिळतो ओके सिंपल रिएक्शन आहे फर्स्ट लिपिड रिप्रोटोनेशन ब्यूटॉक्साइड नंतर कार्बोनिलवर अटॅक त्याच्यानंतर ऑक्सिजन ओ मायनस झाल्यामुळे फॉस्फरसवर अटॅक देन ऑक्झाफॉस्फोटेन फॉर्मेशन ओके देन डायमिथाइल फॉस्फेट फॉस्फेट त्यातून बाहेर होणार इलिमिनेशन होणार देन एफ ए एफ बी फॉर्मेशन देन एन टू इज स्टेबल मॉलिक्युल असल्यामुळे एन टू लिव होणार ते कार्बिन फॉर्मेशन होणार आणि कार्बिनमध्ये रिअरेंजमेंट होऊन आपल्याला अल्काइन प्रोडक्ट मिळणार इथं सिम्पल रिएक्शन देन लास्ट इज ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन सेम आहेत अल्काइन फॉर्मेशन अल्डिहाइड कुठलाही कार्बोनिल ग्रुप अल्डिहाइड किंवा कीटोन असेल तर तिथे ती रिॲक्शन जाणार ब्यूटॉक्साइड तिथे आहे बेस म्हणून ॲक्ट करायचा पहिल्यांदा देन अटॅक होऊन ऑक्झाफॉस्फोटेन इंटरमिडिएट कार्बिन इंटरमिडिएट फॉर्मेशन होणार आणि अल्काइन प्रोडक्टच आपल्याला ते मिळणार ओके ही दोन ॲप्लिकेशन आहे त्याचं मेकॅनिझम ट्राय करा म्हणजे मेकॅनिझम लगेच लक्षात येईल थर्ड अँड फोर्थमध्ये सुद्धा तेच आहे तर कीटोन मॉलिक्युल आहे लास्टला सेकंड फोर्थमध्ये सुद्धा कीटोन मॉलिक्युलच घेतलं आहे फॉर्मेशन ऑफ अल्काइन लास्टला आपल्याला प्रोडक्ट हा अल्काइनच मिळतो कीटोन घ्या किंवा अल्डिहाइड घ्या तिथे प्रोडक्ट हा आपल्याला अल्काइन ट्रिपल बॉन्डेडच मिळतो ॲडिशनल वन कार्बन ओके वन कार्बनची ॲडिशन होतं तर इथे बघा ॲडिशन कशी कार्बन म्हणजे अल्डिहाइडचा एक कार्बन त्याच्या साईडला जो अटॅच झाला आहे अरिल ग्रुपला तो एक कार्बन दोन झाले पण प्रोडक्टमध्ये बघितले तर लास्टला ट्रिपल बॉन्डेडला एक कार्बन ट्रिपल बॉन्डेडचा मध्ये एक कार्बन आणि अरेंजचा एक कार्बन असे तीन म्हणजे एक कार्बन तिथे ॲड झालेला आहे ओके देन नेक्स्ट रिॲक्शन आहे स्टीवन रिअरेंजमेंट की त्यातलीच आहे त्याच पार्ट अल्फा सी एच फंक्शनलायझेशनमधलीच स्टीवन रिअरेंजमेंट रिॲक्शन आहे द स्टीवन रिअरेंजमेंट इज अ इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज अन ऑर्गॅनिक रिॲक्शन कन्व्हर्टिंग क्वॉटरनरी अमाइन साल्ट अँड सल्फोनियम साल्ट टू द करस्पॉन्डिंग अमाइन्स अँड सल्फाइड इन अ प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग बेस इन वन टू रिअरेंजमेंट ओके स्टीवन रिअरेंजमेंट काय आहे ऑर्गॅनिक रिॲक्शन कन्व्हर्ट काय होतं क्वॉटरनरी अमोनियम साल्ट अँड सल्फोनियम साल्ट जे आहे टू करस्पॉन्डिंग अमाइन अँड सल्फाइडमध्ये ओके प्रेझेन्स ऑफ अ स्ट्रॉंग बेसमध्ये आणि वन टू रिअरेंजमेंट होते द रिॲक्टन कॅन बी ऑप्टेन बाय द अल्कायलेशन ऑफ द करस्पॉन्डिंग अमाइन्स अँड सल्फाइड द सल्फा सबस्टिट्युएंट आर नेक्स्ट द अमाइन मिथिलिन ब्रिज इज अन इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप ओके आपण आता डायरेक्ट रिॲक्शन बघू रिॲक्शनमध्ये काय आहे क्वॉटरनरी अमोनियम साल्ट देन सल्फाइड क्वॉटरनरी अमोनियम साल्ट आणि सल्फोनियम साल्ट ओके ह्याचं कन्वर्जन कशात होतं अमाइन आणि सल्फाइडमध्ये मग आता पहिल्यांदा इथे काय घेतलं आहे क्वॉटरनरी अमोनियम साल्ट आणि खाली काय घेतलं आहे सल्फोनियम साल्ट इथे रिॲक्शनमध्ये म्हटलं आहे बघा क्वॉटरनरी अमोनियम साल्ट आणि सल्फोनियम साल्ट ह्या दोघांचं कन्वर्जन क्वॉटरनरी अमोनियम साल्टचं अमाइनमध्ये होणार आणि सल्फोनियम साल्टचं सल्फाइडमध्ये होणार ओके आणि वन टू रिअरेंजमेंट त्यामध्ये होते मग हा फर्स्ट काय आहे क्वॉटरनरी अमोनियम साल्ट ओके बेस यूज करून तिथे काय झालं अमाइन फॉर्मेशन सेकंड काय घेतलं सल्फोनियम साल्ट आणि फॉर्मेशन काय झालं सल्फाइड बेस यूज करून वन टू रिअरेंजमेंट होऊन इथं सिम्पल रिॲक्शन आहे तो मेकॅनिझम बघू द रिॲक्शन मेकॅनिझम ऑफ द स्टीवन रिअरेंजमेंट इज वन ऑफ द मोस्ट कॉन्ट्रोवर्सियल रिॲक्शन मेकॅनिझम इन अ ऑर्गॅनिक केमिस्ट्री की इज द रिॲक्शन मेकॅनिझम फॉर द स्टीवन रिअरेंजमेंट एक्सप्लेन फॉर द नायट्रोजन रिॲक्शन इन द फॉर्मेशन ऑफ
अँड इलाइड आफ्टर डिप्रोटोनेशन ऑफ द अमोनियम साल्ट बाय द स्ट्रॉंग बेस. ओके, आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे त्यांनी की अमोनियम साल्ट जो आहे त्याचं डिप्रोटोनेशन होतं कशाने, तर स्ट्रॉंग बेस यूज करून. डिप्रोटोनेशन इज एडेड बाय द इलेक्ट्रॉन विड्रॉइंग प्रॉपर्टीज ऑफ अ सब्स्टिट्यूएंट आर सेवरल रिएक्शन मोड्स एक्झिस्ट फॉर द ॲक्च्युअल रिअरेंजमेंट रिएक्शन. इन अँड अल्टरनेटिव्ह रिएक्शन मेकॅनिझम इज द एन सी बॉन्ड, म्हणजे नायट्रोजन कार्बन बॉन्ड ऑफ द लिव्हिंग ग्रुप इज अ होमोलॅटिकली क्लिव्ड फ्रॉम फॉर्म अ डाय रॅडिकल पेअर. ओके, दुसरं मेकॅनिझम काय सांगितलं त्यांनी, होमोलॅटिकली क्लिव्ड होतं आणि डाय रॅडिकल फॉर्मेशन होतं इन ऑर्डर टू द एक्सप्लेन इन द ऑब्झर्व रिटेन्शन ऑफ कॉन्फिगेशन द प्रेझेन्स ऑफ सॉल्वंट केज इज इन्वोक्ड. अनदर पॉसिबिलिटी इज द फॉर्मेशन ऑफ द कॅटायन एनायन पेअर 3B ऑल्सो इज अ सॉल्वंट केज. ओके, आता दोन टाईपमध्ये त्यांनी मेकॅनिझम सांगितले, आपण डायरेक्ट मेकॅनिझमच बघू. फर्स्टली की आता फर्स्ट काय आहे, फर्स्ट काय घेतलं आपण, क्वॉटरनरी अमोनियम साल्ट. क्वॉटरनरी अमोनियम साल्ट बी तिथे ॲरोवर दाखवलं, बी म्हणजे काय, ॲज अ बेस. की त्यांनी काय केला, तिथला प्रोटॉन कार्बनवरचा प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट केला, सी मायनस फॉर्मेशन. ओके, देन तो पार्टिसिपेट कशामध्ये होणार, नायट्रोजनमध्ये बॉन्ड थ्रू करण्यामध्ये तो पार्टिसिपेट होणार. ओके, देन आर ग्रुप इज आर 3' जो आहे तो ग्रुप, म्हणजे ग्रीनने दाखवला आहे तो ग्रुप तिथून लिव्ह झाला आहे. आणि तो कुठे अटॅक करणार, मग आर मायनस असल्यामुळे तो अटॅक परत कुठे करणार, कार्बनवर करणार. कार्बनवरचा डबल बॉन्ड आहे तो नायट्रोजनवर त्याची लोन पेअर त्याला मिळून जाणार. हे एक मेकॅनिझम झालं, ओके, अमाइन फॉर्मेशनचं. देन सेकंडला काय झालं आहे बघा, टू नंबर तिथे सांगितलं, तिथे कार्बेनियन फॉर्मेशन म्हणजे सी मायनस फॉर्मेशन झालेलं आहे, सीवर निगेटिव्ह चार्ज अबस्ट्रॅक्ट प्रोटॉन करून. देन तिथे काय झालं, त्यांनी रॅडिकल फॉर्मेशन म्हणजे आर आणि एन मधला बॉन्ड आहे, तिथला एक रॅडिकल आरने घेतला, एक रॅडिकल नायट्रोजनने घेतलेला आहे. ओके, अँड द नेक्स्ट स्टेपला आर रॅडिकल आणि कार्बनवरचा निगेटिव्ह चार्ज, त्यातला एक रॅडिकल, त्यामध्ये दोघांमध्ये बॉन्ड फॉर्म झाला. आणि नायट्रोजनवरचा रॅडिकल आणि कार्बनवरती एक असलेला रॅडिकल, त्याच्यामध्ये दुसरा बॉन्ड फॉर्म झाला, म्हणजे त्याची नायट्रोजनची लोन पेअर त्याला मिळाली. ओके, सिंपल मेकॅनिझम टू वेजने घालवले आहे, एक तर रॅडिकल फॉर्मेशनने किंवा एक डायरेक्टली अटॅक करून सिंपल रिअरेंजमेंट होऊन, वन टू रिअरेंजमेंट. वन टू रिअरेंजमेंट का, कारण की साईडलाच नायट्रोजनच्या साईडचंच कार्बन असल्यामुळे त्यांच्यातच ती रिअरेंजमेंट झालेली आहे, म्हणून ती वन टू रिअरेंजमेंट. ओके, नेक्स्ट इज ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन सेम आहेत, क्वॉटरनरी अमोनियम साल्टपासून अमाइन फॉर्मेशन सेम आहे. किंवा सल्फोनियम जर तुम्ही घेतला तर सेम मेकॅनिझम तसंच होणार, सल्फोनियम साल्टपासून सल्फाईड फॉर्मेशन, मेकॅनिझम सेम असणार आहे. सेकंडमध्ये सुद्धा तेच आहे, क्वॉटरनरी अमोनियम साल्टपासून एक ग्रुप फक्त तिथून मायग्रेट करायचा, नायट्रोजनचा वरचा ग्रुप आहे तो फक्त कार्बनवरती मायग्रेट करायचा आणि अमाइन फॉर्मेशन. थर्ड अँड फोर्थमध्ये सुद्धा तेच आहे, क्वॉटरनरी अमोनियम साल्ट आहे अमाइन फॉर्मेशन, देन खाली पण क्वॉटरनरी अमोनियम साल्ट, फोर्थमध्ये अमाइन फॉर्मेशन. ओके, सेम रिएक्शन, मेकॅनिझम ट्राय करा मग लक्षात येईल. ओके, आता थर्ड युनिट इथे आपलं कम्प्लीट झालेलं आहे, इनामाइन इलाइड्स अँड अल्फा सी एच फंक्शनलायझेशन, हे युनिट आपलं पूर्णपणे कम्प्लीट झालं आहे. थँक्यू.